सगळ्यात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण एक साधना पाहणार आहोत। काही जणांचे मला मेसेज आले व काही मला लेखी आवडली। मित्रांनो, माझं सत्य आणि खरी माहिती सांगण्याचा हे माझा मित्रांनो काम आहे व शोध अस्तित्वाचा हे खोटी माहिती कधी देतच नाही। इतरांची, गुरुवर्यांची व वयस्कर माणसांची माहितीकडून फक्त लोकांपर्यंत खरी माहिती प्राप्ती व्हावी व लोक त्यांना भुलू नये। लोक अंधश्रद्धा व श्रद्धामध्ये फरक काय आहे ते लोकांनी ओळखावा म्हणून आम्ही आमचा प्रयत्न हा चालूच असतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवसाधना नेमकं म्हणजे काय। मित्रांनो, खूप असे रहस्यमिक आपण माहिती शोधून या चॅनलवर टाकलेले आहे। मित्रांनो, त्याच्यावरच एकाने कमेंट क्वाली आला, दादा मला एक असा व्यक्ती शिवसाधना शिकवते। तर मला एवढंच सांगणं आहे की पहिला त्याच्या मुळात जावा, नेमकं हे क्रिया कुठली आहे। काही लोक म्हणतात मेलेला माणूस आपल्यासोबत बोलतो, गुलाम राहतो, या अनेक रहस्य काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शिवसाधना मेलेला माणूस बोलू शकतो का, गुलाम होतो, या प्रश्नाचे रहस्य काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसर। मित्रांनो, उज्जैन प्राचीन उज्जैन शहरातील ओलेपलेश्वर शमशानभूमी आणि चक्रतीर्थ शमशानभूमी ही तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध आहेत। अनेक प्रकारचे तांत्रिक मंत्र उपकरण तेथे गेले जातात। नवरात्रीच्या दिवसात उज्जैनमध्ये खूप दूरदूरवरून तांत्रिक येतात। दुसऱ्याकडे आमोशाच्या काळ्या कुंडी रात्री केल्या जाणाऱ्या तांत्रिक कार्यक्रमामुळे तांत्रिकांना फायदा होतो। तसेच शमशानभूमीत अगोदर 3 प्रकारचे ध्यान करतात, ही शिवसाधना आहे। प्रत्येक क्रमाची प्रथा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृद्वंदची प्रथा। शिवसाधनेबद्दल असे म्हटले जाते की ही साधना पूर्व झाल्यानंतर मूर्त शरीर जिवंत होते आणि तो अगोदरशी बोलू लागतो, त्याच वेळी तो देखील त्याला गुलाम बनवतो आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतो। एक प्रकारे म्हणायला गेलं तर त्याचा सेवक बनतो व त्याचा चेडा बनतो। सामान्य लोकांना मृत शरीराचे अभ्यासबद्दल कमी माहिती असते आणि त्यामुळे त्याबद्दल अनेक प्रकारच्या समजूत लोकांच्या मनात निर्माण होतात। आज तुम्हाला या शमशानाबद्दल योग्य माहिती देऊन आम्ही साधनाशी संबंधित असलेल्या मृत शरीर संबंधी तंत्रशक्तीच्या अनेक शाखा आणि उपशाखा आहेत आणि त्या सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धती, शाखेचे नाव आणि अगोदरी पंत यामध्ये अनेक साधना आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे मृत शरीर साधना। ही प्रथा अगोदरी समाजांची सर्वात कठीण प्रथा आहे। असे म्हटले जाते की साधना इतकी शक्तिशाली आहे की तिचा साधक करणारी व्यक्ती पैशापासून स्वर्गात आपले स्थान निर्माण करू शकते। अनेक वेळा अगोदरींच्या तंत्र मंत्रांच्या अभ्यासाने अनेक देवी देवतांना सिंहासनही डळमळीत होतात। सिंहासनाच्या वेळी अनेक अगोदरे तांत्रिक उच्चनाला आलेले आढळते व खूप लोक त्या शमशानभूमीत आध्यात्मिक साधना करताही तुम्हाला दिसतील। हे अत्यंत संस्कार आहे। मृत शरीराच्या पूजनेमध्ये अगोदरी प्रेतावर बसून साधना करतात। ही साधना इतकी शक्तिशाली आहे की यशस्वी झाली तर साधक देवापेक्षा अधिक शक्तिशाली होतो, नाव घेऊनही तो माणसाला मार। या साधनेच्या मागे लागणाऱ्या व्यक्तींनो नीट ऐका, काने डोळे उघडे ठेवून ऐका, कुणालाही कुठल्याही जोर झमाट्या गुरूंपासून सावधान राहा, असल्या विद्या प्राप्त करू नका। उघड्यावर मृतदेहाची पूजा आजूबाजूत केली जात नाही, देहेत बसून बाबा आणि अगोदरी शिव साधना करतात। या प्रथेसाठी मृत शरीर आवश्यक आहे। मध्यरात्रीनंतर मृतदेहावर बसून ही साधना केली जाते, अन्यथा ही व्यक्ती साधक केल्यास मृत शरीर त्याचा जीवन ही घेऊन जाऊ शकते असे म्हणतात। अशा प्रकारे मृतदेहाचे काम केले जाते। अज्ञाचे मते मृत शरीराचे पूजनेसाठी मृत शरीराला अंघोळ घालून शुद्ध केले जाते। यानंतर एका विशिष्ट तांत्रिक क्रियेद्वारे मृतदेहाच्या डोळ्यात एका लहान चित्र काढले जाते आणि त्यामध्ये यज्ञ इत्यादी साहित्य देखील टाकले जाते। यानंतर मृत शरीर ध्यानाच्या ठिकाणी ठेवले जाते आणि साधक गुरुपूजन करून अगोदरी पुरुष
नमन दीक्षा, नमन दीक्षा, किलीन स्थान, किलीन नाणे असे अनेक विधी करतात। मृत्यदेहाची पूजा करून पूर्व आदरही दिला जातो। मृत शरीराची पूजा केल्यानंतर योग्य ग्रह नक्षत्राची ती आल्यावर मृत शरीरावर बसून देह साधण्याच्या मंत्राचा जप केला जातो। अलक म्हणजे चैत्रज्ञान आणि साधक समोर उज्ज्वलित केले जाते, ज्यामध्ये आघुरी प्रत्येक मंत्राच्या शेवटी तांत्रिक सामग्री अपूर्व करत असतात। आघुरी साधनाचा जप असा पूर्वीकडे जातो जसा की साधकाचा नामजपवनही मजबूत होतो। या विस्तृत मृतदेह हळूहळू शुद्धता वाढत जाते व हातापाया थंड लागतात। त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या उघड आणि बंद होऊ शकल्यामुळे मृत शरीराचा श्वासही वेगवेगाने होऊ लागतो। या संपूर्ण प्रक्रियेत मृतदेह संपूर्ण जागृत होतो। या राज्यात तांत्रिक लोकांना मृतदेहांच्या मदतीने अनेक प्रकारच्या गुप्त तांत्रिक पद्धतींच्या पद्धती आणि रहस्य माहीत आहे का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। प्रथम मृतदेहाची परवानगी घ्यावी लागेल। मृतदेहाचा उपयोग साधण्यासाठी होत असेल त्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे। मृतदेह विनाकारण मरण पावलेल्या व्यक्तीचा असवा, विनाकारण मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचा आत्मा सदैव आसपास असतो, या आगोरीला मदत करतो। मृतदेहाच्या पूजनेच्या वेळी आजूबाजूला हजारो लाखो भूतांचा अदृश्य मेळावा भरतो। आगुरूंची उपासना या भूतापासून जेव्हा सुटू शकते तेव्हा तो भूतांशी सामना करू शकतो। आगुरी गुपचूप अशा प्रकारची साधना करतात म्हणून शिव साधनेसारख्या शक्तिशाली साधनेला प्रत्येक जण घाबरतो। हे साधना करणे प्रत्येकाच्या ताब्यात नाही मित्रांनो, आजच असला ना सोडून द्या। जे तुम्हाला देत असेल तो ढोंगी आहे, उगाच कसल्याही साधनेविरुद्धात बळी पडू नका। ह्याला चेडे गोटे सिद्धही म्हणून नाव दिले जाते। शिव साधना म्हणजे या कथाचा प्रयत्न दगडात घालायचा व त्याची पूजा करायची। मित्रांनो हे ढोंग आहे। मित्रांनो आमचं सत्य सांगण्याचा हेच धंदा आहे मित्रांनो, म्हणून काही लोकांना टोचत। मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा, ते फायदेशीर आहे। आगोर साधण्याच्या मते शिव साधण्याचे अनेक पद्धती आहेत, परंतु शिव साधनेला विशेष फायदा असा आहे की या साधनेद्वारे अगोरी लोकांना मृत्यु शरीराद्वारे इतर तांत्रिक गुप्त साधनेचे अज्ञ प्राप्त व ज्ञान प्राप्त प्रत्यक्ष असे घडून देतो। जेव्हा मृतदेह संपूर्ण जागृत होते तेव्हा ते साधना करणारे आगुरुष दोन सामान्य लोकांपर्यंतच बोलतात। या अत्यंत मृत्यु शरीर हे जग आणि इतर जग यांच्यामध्ये एक अध्यात्म बनते, म्हणून अगोरी साधनकाला साधकाला त्याच्याकडून अजून घ्यायच्या अनेक परंपरा रूढी आढळतात। मित्रांनो मी तर म्हणतो असली साधना का शिकताय, माझं काम चांगलं सांगण्याचं आहे। मित्रांनो मी कुणालाही धीर टकलून देण्यासारखा कधीच नाहीये। मित्रांनो सुधरा, या असल्या शिव साधना हे साधना कठोर आहेत, या आगोरीला जमतात, आपल्यासारख्यांना नाही। आपल्याला घर परपंचा हे फॅमिली आहे मित्रांनो, हे निसर्ग जगा करा, माळ जप करा, इतर ही साधना आहेतच की, पण असल्या आगोर उग्र साधण्याच्या मागे लागू नका। काही लोक तुम्हाला हे साधना शिकवतो दे 10,000, हे साधना शिकवतो दे 5,000। मित्रांनो असं जर असलं असतं प्रत्येक जण आज साधू असला असता व प्रत्येक जण आज पैसाच कमवायला लागला असता। आमचं फक्त काम आहे मित्रांनो अडळ राहा, जे काय सत्य आहे ते सत्य जाणून घ्या। आमचं फक्त काम आहे सत्य सांगण्याचा धंदा, मात्र हे लक्षात ठेवा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबर व अटी वाचून मात्र कॉल करा। त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग दिला जाईल बोलायचा, त्या टायमिंगवर मी कॉल उचलेल व तुमचा कौल लावून काय असेल ते बोलेल। मित्रांनो मी धावजी पाटलाच्या पायाची धूळ आहे, पण जे तुमच्यासाठी होईल तेवढं शक्य मी करत राहील। मित्रांनो आज जर इतर कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं मात्र विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब व इतरांना शेअर करा।